अपोलोनियसचे प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा बाजू BC चा मध्यबिंदू असेल तर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. त्रिकोण ABC मध्ये M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे हे आपल्याला दिलेला आहे, म्हणून आपला पक्ष येईल त्रिकोण ABC मध्ये M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. साध्य AB वर्ग अधिक AC वर्ग AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. यासाठी आपण रचना केलेली आहे, यामध्ये हा रेख AD लंब रेख BC काढला. सिद्धता, जर रेख AM हा रेख BC ला लंब नसेल तर कोन AMB आणि कोन AMC म्हणजे हा कोन AMB आणि हा कोन AMC या दोघांपैकी एक कोन विशाल कोन असेल आणि दुसरा कोन हा लघु कोन असेल. आता इथे आकृतीमध्ये हा AMB हा आहे विशाल कोन आणि AMC आहे लघु कोन. AMB हा विशाल कोन आहे आणि हा जो आहे हा आहे लघु कोन AMC. विशाल कोन AMB समोरील बाजू आहे AB, म्हणून AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग अधिक 2 BM गुणिला MD. आणि लघुकोनासमोरील बाजू आहे AC, हा आहे लघुकोन, त्यासमोरील बाजू आहे AC, म्हणून AC वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MC वर्ग वजा 2 MC गुणिला MD. याप्रमाणे नंबर 1 आणि हे होईल पुढे नंबर 2. परंतु इथे बघा, आता आपल्याला दिलेला आहे BM बरोबर MC, आपले इक्वेशन येईल AC वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग वजा 2 MB गुणिला MD. इथे आपण MC च्या ऐवजी टाकलं MB, इथे टाकलं BM. मग आता हे इक्वेशन 1 आणि 2 यांची आपण बेरीज करणार आहोत, यांची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल बघा AB वर्ग अधिक AC वर्ग, AB वर्ग अधिक AC वर्ग, AM वर्ग अधिक AM वर्ग बरोबर 2 AM वर्ग, अधिक BM वर्ग अधिक BM वर्ग बरोबर 2 BM वर्ग. इथे धन 2 BM MD, इथे ऋण 2 BM MD 0 होतील, मग आपल्याला हे इक्वेशन मिळतं. आता या उदाहरणावरून त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांचा परस्पर संबंध समजतो आणि यालाच अपोलोनियसचे प्रमेय असं म्हणतात. धन्यवाद.